दोन वर्षात नवी मुंबईत 15,000 नवीन रिक्षांची भर पडली असून अधिकृत 27,000 रिक्षा आहेत. त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी त्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे एनएमटीचे प्रवासी कमी होत आहेत. दिवसाला 5 लाखाचे उत्पन्न कमी झाल्याचे एनएमटीचे मुख्य वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. 20 वर्षापूर्वी बंद पडलेली वाशी ते बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतची हावरक्राफ्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही सेवा त्यावेळी मुंबई नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र होते. जवळपास 180 रुपये तिकीट दर असलेल्या सेवेमुळे प्रवासी 22 मिनिटात मुंबईत जात होते. एफएमसीचे व्यापारी व शासकीय अधिकाऱ्यांना या सेवेचा चांगला फायदा होत होता. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. गणेशोत्सवासाठी कोकणात व विविध जिल्ह्यात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच अनंत चतुर्थी पर्यंत 24 तास बंदोबस्त ठेवला जाणार आहे. कुठलीही वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबई शहरात प्रवासासाठी रेल्वे, एनएमटी, बेस्ट, रिक्षा या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. असे असताना बेकायदा प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. रेल्वे स्थानके तसेच प्रवाशांच्या मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी ही बेकायदा वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. बस सेवा बस थांब्यावर येण्या अगोदरच ते प्रवाशांना घेऊन जात आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. राज्यातील 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून आता वर्षाला किमान 990 ते 1,750 रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. लालबाग पासून मुलुंडसह दहिसर नवी मुंबई पर्यंतची मुंबापुरी गणेश उत्सवात रंगली आहे. घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीही मंडपात दिमाखात विराजमान झाल्या आहेत. 10 दिवस आता मुंबापुरीत केवळ गणपती बाप्पा मोरिया असा जयघोष ऐकू येणार आहे. मुंबापुरी श्री गणेशाच्या चरणी भक्तिसागरात तल्लीन झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज.